नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी, जोशी, उमा भारतींसह 13 जणांवर खटला चालवा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्र्यांनीही हटवला लाल दिवा. अग्निशमन दल, रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवांना निळा दिवा वापरण्यास परवानगी. मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी सरासरी 55-60% मतदान. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी 24 मे रोजी मतदान, तर 26 मे रोजी मतमोजणी. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राज्य शासनाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर. हिमाचल प्रदेशात सिमला इथं बस नदीत कोसळून 46 प्रवाशांचा मृत्यू. आणि देशभरात अनेक ठिकाणी तर महाराष्ट्रातही उन्हाचा कहर वाढला. चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद. आता सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेशात अयोध्या इथं 1992 मध्ये घडलेल्या बाबरी मशीद प्रकरणात ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. या नेत्यांसह 13 जणांवर हे आरोप पुन्हा लावण्याची परवानगी सीबीआयनं मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयची ही मागणी मान्य केली. तसंच या प्रकरणात नेत्यांविरोधातल्या आणि कारसेवकांविरोधातल्या दोन वेगवेगळ्या खटल्यांची एकत्र सुनावणी करायलाही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. ही सुनावणी दररोज केली जावी आणि 2 वर्षांच्या आत ती पूर्ण करावी असे आदेश न्यायालयानं दिले. रायबरेली आणि लखनौ इथं 2 वेगवेगळ्या न्यायालयात होणारी ही सुनावणी यापुढे लखनौमध्येच केली जाणार आहे. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांना घटनादत्त संरक्षणामुळे पदावरून मुक्त होईपर्यंत न्यायालयानं सुनावणीतून वगळलं आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत लखनौ सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करू नये असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावरचे गुन्हेगारी कटाचे आरोप रायबरेलीच्या न्यायालयानं काढून टाकले होते. जिसमें अडवाणी और पॉलिटिकल आदमी 13 लोग अक्यूज हैं, मुरली मनोहर जोशी एक्सेट्रा, उसको ट्रांसफर कर दिया है लखनऊ कोर्ट में और लखनऊ कोर्ट में बोला है कि 4 हफ्ते में इनके खिलाफ 120B के चार्जेस फ्रेम होंगे जो कि रायबरेली की कोर्ट में नहीं थे और 2 साल के अंदर ट्रायल कंक्लूड करने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है. कल्याण सिंह अभी राजस्थान के गवर्नर ने सुप्रीम कोर्ट ने सीधे कहा है कि उनको इम्यूनिटी है आर्टिकल 361 में, तो जब तक वो गवर्नर रहेंगे उनके खिलाफ ट्रायल नहीं चलेगा. जैसे वो गवर्नर की पोस्ट उनकी खत्म हो जाएगी उनके खिलाफ एडिशनल चार्ज फ्रेम करके उनके खिलाफ भी प्रोसीडिंग चलेगी. यासाठी कोणतीही शिक्षा स्वीकारायला तयार असल्याचं केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बोलताना सांगितलं. राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. कल्याण सिंग यांनी राज्यपाल पदाच्या तातडीनं राजीनामा द्यावा, तसंच उमा भारती यांनीही राजीनामा देऊन खटल्याला सामोरं जावं अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर विरोधकांची राजीनाम्याची मागणी उमा भारती यांनी फेटाळून लावली आहे. येत्या 1 मे पासून मंत्री आणि अधिकारी सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत. मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आजच्या मंत्रिमंडळ निर्णयांविषयी पत्रकारांना नवी दिल्लीत माहिती दिली. रुग्णवाहिका, अग्निशमन यासारख्या वाहनांवर निळा दिवा असेल. गाड्यांवरचे दिवे म्हणजे व्हीआयपी संस्कृतीचं प्रतीक आहे असं सांगून अशा संस्कृतीला लोकशाही देशात थारा नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. जनता का सम्मान बढ़े और माय बाप सरकार जनता है, और इसलिए ये जो लाल दिया की गाड़ी उसके अंदर में सायरन बजाना, ये बातों से लोगों के मन में भी क्रोध होता था, और इसलिए आज हमने ये निर्णय किया है. एम्बुलेंस है, इसको छोड़कर इस देश में पूरी तरह से लाल दिया खत्म हो जाएगा. अब कोई दिया लगेगा नहीं और इसके बारे में नोटिफिकेशन 1 मई के पहले हम निकाल देंगे. वाहनावरचा दिवा काढून टाकणारे गडकरी हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. लाल दिव्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्र स्वागत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
आपल्या गाडीवर लाल दिव्याचा वापर करणं थांबवल्याचंही त्यांनी सांगितलं. लाल दिवा नसण्याचा निर्णय चांगलाच आहे. व्हीआयपी संस्कृती नको अशी लोकांची मागणी होती. उशिरा का होईना चांगला निर्णय झाला असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. लाल दिव्यासंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य नागरिकांच्या या काही प्रतिक्रिया. कमी होईल हा मला करेक्ट वाटतंय, कारण की त्याच्यामुळे ट्रॅफिक पण म्हणजे कमी होईल, अजून पब्लिकला प्रॉब्लेम पण जास्त नाही होणार. ट्रॅफिकमुळे खूप प्रॉब्लेम होतो, नॉईज पोल्युशन पण खूप होतं त्या आवाजामुळे, वरून अजून खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्राच्या खरेदीच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. देशभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर पोचपावती देणाऱ्या 16 लाख यंत्रांसाठी 3,174 कोटी रुपयांची निवडणूक आयोगानं मागणी केली आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच पोचपावती देणाऱ्या यंत्राची मागणी विरोधी पक्ष सातत्यानं करत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खुल्या बाजारात साखरेची उपलब्धता राहावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात या उद्देशानं व्यापाऱ्यांसाठी साखरेचा साठा करण्याची मुदत 6 महिन्यांपर्यंत म्हणजे ऑक्टोबर 2017 पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं आज घेतला. देशांतर्गत तुटवड्यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. पाकिस्तानमधल्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार आवश्यक ती पावलं उचलत आहे असं सांगून यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं दिल्ली उच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेण्यासंदर्भात केंद्र सरकारला निर्देश द्यावेत यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे स्पष्ट केलं. ही जनहित याचिका नाही असं सांगून जाधव यांच्या सुटकेसंदर्भात केंद्र सरकारनं आधीच पावलं उचलली आहेत असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या वतीनं बोलताना सांगितलं. न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर या मंत्रालयांकडून आधीच विचार सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते राहुल शर्मा यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सईद हैदर शाह यांना भारतानं नोटीस बजावली आहे. राज्यातल्या लातूर, चंद्रपूर आणि परभणी या 3 महानगरपालिकांसाठी आज मतदान झालं. परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी 418 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. शहरातले 2,12,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लातूर महापालिकेच्या 70 जागांसाठी 401 उमेदवार रिंगणात आहेत. चंद्रपूरमध्ये 66 जागांसाठी निवडणूक झाली असून 460 उमेदवार रिंगणात आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदानाची वेळ सायंकाळी 6:30 पर्यंत वाढवण्यात आली होती. परभणीत 58%, लातूर आणि चंद्रपूरमध्ये 55-60% मतदान झाल्याचं वृत्त आहे. पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जयस सहारिया यांनी सांगितलं. 26 मे रोजी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा यंदाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांना आणि चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या भरभराटीसाठी दीर्घकाळ आयुष्य वेचणाऱ्या तसंच चित्रसृष्टीत अभिनय, संगीत निर्मिती, दिग्दर्शन अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. 5 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवन गौरव पुरस्काराचं तर 3 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप आहे. सरकारच्या परवानगीशिवाय देणगी किंवा वर्गणी गोळा करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची यापुढे थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. एवढंच नव्हे तर गोळा केलेल्या देणगीच्या 1.5 रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे.
सार्वजनिक उत्सव सुरू होण्याची चाहूल लागते ती दारात उभ्या ठाकलेल्या वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून. हे कार्यकर्ते उत्सव सुरू होण्याच्या महिनाभर आधी पावत्या घेऊन वर्गणी गोळा करताना दिसतात. परिसरातील रहिवासी, दुकानदार, छोटे मोठे व्यापारी यांच्याकडून किती आणि कशी वर्गणी गोळा करायची याबाबतचा त्यांचा कुठलाही लिखित नियम नसतो. त्यामुळे वर्गणी देणं हे समोरच्याचं कर्तव्य आहे आणि ती सक्तीनं मागणं आपला अधिकार असंच समजलं जातं. या वर्षीपासून कमीत कमी 101 रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा आणि सगळ्यांनी दिलेत बरं का. हो 101 दहा दिवस काय गाव जेवण घालणार आहात. हो द्या ना आता काकू, काय कटकट करताय, अजून मार्केट फिरायचंय. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय खासगी अशासकीय संस्था किंवा व्यक्तींकडून धार्मिक कामासाठी निधी किंवा देणगी गोळा करण्यास बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब 2 महिन्यात देणं बंधनकारक राहील. गणपती, दहीहंडी, जयंती, उरुस यांसारख्या उत्सवांसाठी तसंच नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली किंवा सामाजिक उपक्रमांच्या नावानं वर्गणी किंवा देणग्या गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे. बळजबरी करून धमकावून वर्गणी गोळा करण्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अशा समाज विघातक प्रवृत्तींना आळा बसेल आणि उत्सवाचं व्यापारीकरण टाळलं जाईल अशी आशा करायला हरकत नाही. जलयुक्त शिवार योजनेची आणि शेततळ्यांची कामं येत्या 2 महिन्यात प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळ, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यंदा पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मात्र पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था असेल तरच त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यासाठी जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाची कामं पूर्ण होणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन येत्या 2 महिन्यात ही कामं पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोमानं कामाला लागावं असं मुख्यमंत्री म्हणाले. हिमाचल प्रदेशात टॉन्स नदीत खासगी बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत 46 जण मृत्युमुखी पडले आहेत. सिमला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या निरवा इथं ही दुर्घटना घडली. उत्तराखंडमधल्या विकासनगरहून टुनी इथं हे प्रवासी जात असताना उत्तराखंड हिमाचल प्रदेश सीमेवरती हा अपघात झाल्याची माहिती सिमल्याचे उपायुक्त रोहनचंद ठाकूर यांनी दिली. उत्तराखंडच्या या प्रवासी बसगाडीत 56 प्रवासी होते. अपघातातील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत देण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. आपण केवळ ध्वनिवर्धकाच्या वापराविरोधात वक्तव्य केलं होतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मलाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं सांगून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये असं प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी म्हटलं आहे. लाऊडस्पीकर अर्थात ध्वनिक्षेपक ही गरज नाही, तो कोणत्याही धर्माचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. कोणतीही अयोग्य गोष्ट केली असेल तर मला क्षमा करा. केवळ सामाजिक मुद्द्यावर बोलण्याचा आपला हेतू होता. धार्मिक मुद्द्यावर आपल्याला बोलायचं नव्हतं अशी पुस्तीही त्यांनी मुंबईत बोलताना जोडली. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी तसंच त्यांच्या इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून काढण्यात आलेली आसूड यात्रा आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव इथं दाखल झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता ही यात्रा काढल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. कांदा मार्केटमध्ये या यात्रेचं रुपांतर सभेत झालं त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ही लढाई खऱ्या अर्थानं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आहे, लुटीच्या विरोधातली आहे. लुटीचे जे धोरण आम्ही पाहतोय 60-70 वर्षापासून ज्या सरकारनं स्वीकारलं त्याच्या विरोधातली ही लढाई आम्ही सुरू करतोय. या यात्रेच्या माध्यमातून या भूमिका घेत आम्ही ही लढाई अधिक कणखर आणि तेवढ्याच ताकदीची उभी करणार आहोत. जोपर्यंत भाव नाही, हमी भाव नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. गेल्या 50 वर्षात कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सोडवू शकलं नाही अशी टीका पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी केली. या सभेला शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हवामान. देशाच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राज्यातल्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या कमाल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे.
जनतेला उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे। देशात महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगणा, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांना सध्या उन्हाचा भीषण चटका सहन करावा लागत आहे। उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़ आणि राज्यातल्या विदर्भातील बहुतांश भागात हवामान अतिशय कोरडं बनलं आहे। ब्रह्मपुरी, गोंदिया, अकोला, नागपूर, यवतमाळ या शहरांमध्ये पाऱ्यानं 44 अंशांचा आकडा पार केला आहे। राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं 46.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेपासून सुटका होण्याची आणखी 24 तास तरी शक्यता नाही असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान 0 अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 25, नागपूर 45 आणि 30, पुणे 39 आणि 18, औरंगाबाद 41 आणि 27, नाशिक 39 आणि 20, कोल्हापूर 40 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 23, सोलापूर 43 आणि 23, अमरावती 43 आणि 26। ठळक बातम्या पुन्हा एकदा। बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी, जोशी, उमा भारतींसह 13 जणांवर खटला चालवा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल। मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनीही हटवला लाल दिवा। अग्निशमन दल, रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवांना निळा दिवा वापरण्यास परवानगी। मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। लातूर, चंद्रपूर, परभणी महानगरपालिकांसाठी सरासरी 62% मतदान। पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी 24 मे रोजी मतदान तर 26 मे रोजी मतमोजणी। ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राज्य शासनाचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर। हिमाचल प्रदेशात सिमला इथं बस नदीत कोसळून 46 प्रवाशांचा मृत्यू। आणि देशभरात अनेक ठिकाणी तर महाराष्ट्रातही उन्हाचा कहर वाढला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।